अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील केळी पिके जमीनदोस्त झाली आहे। त्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी प्रति हेक्टरी 2000 रुपयांची लाच मागणारे बजाज अलियन्स कंपनीचे दोन प्रतिनिधींना आज स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून रंगेहात पकडण्यात आले। आमदार चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदार श्वेता संचेती आणि अन्य प्रशासकीय कर्मचाऱ्यांसोबत दोन्ही लाचखोरांची चांगलीच खरडपट्टी काढली। या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे। अरे पैसे कशासाठी घेतले? कशाचा पंचनामा? किती पंचनाम्याचे? तुम्ही पावती दे ना मला। पैसे घेतले ना मला आता 28,000 रुपये पावती दे। चल त्या कोणा उठव तू तहसीलदार वाला द्या। शेतकऱ्याच्या सर्वे करायचे पैसे घेतले ना हो की नाही? असे काय घेतले? लिगल आहे का ते पैसे? काही पावती देणार का तू? तुझी कंपनी कोणती आहे? हां, बजाज। आणि सर्वेचं काम कोण करते? कोणती कंपनी करते? बजाज करते। तू बजाज कंपनीचं काम आहे का? हां, ते साहेब कुठे रे? इकडे खरात बंद कर मोबाईल। तुम्ही काय दोन दिवस झाले मी पूर्ण दोन तालुक्यातले मुक्ताईनगर आवडचे सगळे पूर्ण बंद करायला सांगितले। मला यांनी आता याला मी ओळखत पण नाही। हा कसं काय हे करतो तुमचा असं आहे की त्या दोन पैसे घडले शेतकऱ्यांना किती गेले जमा आतापर्यंत? या यांच्याकडून या शेतकऱ्यांकडून 28,000 रुपये घेतले। तू इतर शेतकऱ्यांकडून किती पैसे घेतले? किती शेतकऱ्यांकडून घेतले? यादी दाखव। यादी यादी असेल ना सर्वे त्यांनी आज द्यायला सांगितलं तू तुझी पावती देणार आहे का तू? कसे काय पैसे घेतात? शेतकऱ्याकडे आज तुमचं नाव सांगा। प्रवीण विठ्ठल महाजन करकी। आज शेतकऱ्याकडे पेरणीसाठी पैसा उपलब्ध नाही आहे। मी आज यांना सोनं मुक्तीनगरला गहाण ठेवून यांना 28,000 रुपये दिले। प्रकार पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी चक्रीवादळ झालं आणि त्या दिवशी पालकमंत्री महोदयांनी येऊन पंचनाम्याचे आदेश दिले त्या दिवसापासून लोक आमच्याकडे तक्रारी करत आहे की बजाज अलायन्स कंपनीचे काही लोक येत आहे आणि 2,000 रुपये हेक्टरप्रमाणे पैसे घेऊन तुमच्याला आम्ही पंचनामा करू, अन्यथा पंचनामा करणार नाही। अशा संदर्भातले अनेक तक्रारी होते पण आज आमचे माजी सरपंच बाळू पाटील ते मला मुक्ताईनगरला भेटले आणि त्यांनी सांगितलं की असा असा प्रकार आहे। त्यातच बजाज अलायन्स कंपनीचं एक डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर एक खराज म्हणून ते पण मला येऊन भेटले की हा प्रकार झाला चुकीचा आहे। त्याच्यानुसार आम्ही तहसीलदारताईंकडे तक्रार केली आणि आज हा प्रकार समोरासमोर उघडकीस झाला की त्यांनी 28,000 रुपये घेतले त्यांच्यापासून। आणि या सगळ्या प्रकारामध्ये जळगाव जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रभरात असेल बजाज अलायन्स कंपनीच्या माध्यमातून जर असं होत असेल तर कंपनीलाही जबाबदार धरलं पाहिजे। कारण खाली आपण जबाबदारी कोणाला देतो? तो किती कॅपेबल आहे? शेतकऱ्यांची अशा पद्धतीची जर लूट होत असेल तर हा त्रासदायक विषय, वेदनादायक विषय। आणि म्हणूनच आज ह्या कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून आज तहसीलदार महोदयांशी कॉन्टॅक्ट झाला, त्यांनी तात्काळ येऊन त्या संदर्भात आज वस्तुनिष्ठ सगळं बघितलेलं आहे
आता पुढे भविष्यामध्ये अशा पद्धतीने शेतकऱ्याची लूट होणार नाही या संदर्भामध्ये मी आमचे कृषीमंत्री महोदय त्यांच्याशी बोलणार आहे, पालकमंत्री महोदयांशी बोलतो आहे आणि प्रशासनाला मी त्या पद्धतीमध्ये मी आज तसं एक पत्र देतो आहे की याच्यापुढे हा प्रकार झाला नाही पाहिजे आणि जो होईल त्याच्यावर तात्काळ कारवाई करा. बजाज अलायन्स कंपनीला याच्यात घ्या, कारण बजाज अलायन्स कंपनी असं म्हणून चालणार नाही की ते माणसं आमचे नाही आहे किंवा आम्ही त्यांना सांगितलं नव्हतं असं चालणार नाही. ही जर लोक इथपर्यंत जाऊन इतकी हिंमत करताय की प्रत्येकाला 2000 रुपये हेक्टरी पैसे मागतात हा त्रासदायक विषय. नाही माझ्या माध्यमातून नाही, त्या शेतकऱ्यांनीच केलेला आहे स्टिंग ऑपरेशन. शेतकऱ्यांनी केलं, फक्त शेतकऱ्यांनी आम्हाला अलर्ट केलं की आम्हाला पैसे द्यावं लागतं याची कोणतीच पावती नाही आहे. अशा 2000 रुपये हेक्टरप्रमाणे द्यायचं म्हटलं तर माझ्याकडे 15 हेक्टर जमीन आहे, 30000 रुपये मी आता या क्षणाला माझं नुकसान झालं मी कुठे देऊ. या क्षणाला सरकारबरोबर उभं राहिलं पाहिजे, इन्शुरन्स कंपनीबरोबर उभी राहिली पाहिजे, प्रशासनबरोबर उभं राहिलं पाहिजे. तर काही लोक अशी लूट करतात असं जेव्हा त्यांनी मला सांगितलं त्या टायमाला मी तहसीलदार साहेबांना सांगितलं आणि इथे येऊन प्रत्यक्ष एक पाहणी केली असं ते सत्यता त्याच्यामध्ये आढळली आणि त्या 2 मुलांच्या माध्यमातून हा जो प्रकार हा माझ्या मुक्ताईनगर मतदारसंघातल्या गावांमध्ये होतो आहे हा अतिशय निषेधार्थ आहे. तात्काळ ज्यावर कारवाई नाही झाला तर मी पुढच्या माझ्या पद्धतीत निपटेन. विषय असा आहे की सध्या आपले पंचनामे सुरू आहे आणि विमाधारक जे आहे विमा कंपन्या ज्या आहेत ते पंचनामे करण्यासाठी त्यांचे जे एजंट आहे त्यांच्याकडनं पैसे मागणी केले जाते अशी आमच्याकडे तक्रार होती. त्या अनुषंगाने तेथे स्थानिक शेतकरी माननीय आमदार महोदय आणि प्रशासन आमच्या सर्वांच्या वतीनं तिथं स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं आणि त्यावेळेस ते जे कंपनीचे एजंट होते 2 मुलं होते ते 28000 रुपये घेताना पकडले गेलेले आहेत. कोणत्या कंपनीचे हे कर्मचारी? केंद्र शासनाने ह्याचा बजाज कंपनीला त्याचा टेंडर किंवा ते काम बजाज कंपनी विमा कंपनीकडे देण्यात आलं. मॅडम असं बरंच तक्रारी अजून तुमच्याकडे प्राप्त झाल्या या दोनच तक्रारीमध्ये आहेत? नाही, अशा काही तोंडी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने आपण कंपनी जे विमाधारक कंपनी आहेत त्यांच्या आपण बैठक घेतली होती यापूर्वी आणि त्या बैठकीमध्ये त्यांना त्याप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या होत्या की आमच्याकडे अशा तक्रारी आहे तरी तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना आपल्या स्तरावरून सूचना देऊन ठेवा की असं काही मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आढळून आलं तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल म्हणून. सध्या तर त्यांच्यावर ती जी योग्य ती विमा कंपनीतर्फे तर त्यांची कारवाई केल्या जाईलच, परंतु प्रशासकीय कारवाई म्हणून त्यांच्यावर कृषी विभागाअंतर्गत कार्यवाही करण्याचे नियोजित आहे. त्याच्यावर आमचा आता सध्या अभ्यास सुरू आहे की नेमका कोणत्या कलमा लावण्यात याव्या वगैरे. हा, ही आमच्यासाठी पण हा पहिलाच अनुभव आहे त्यामुळे आमचं नियोजित आहे कारवाई करण्याचं. या मुलांनी ह्या शेतकऱ्यांकडनं घेतलं का याच्या आधी कुठल्या शेतकऱ्यांना पैसे घेतलेले असेल? नाही, तक्रारी तर होत्याच काही दिवसापूर्वीपासून, परंतु आज आम्ही जे पकडलं त्यांना आता विचारल्यावर तर ते हेच म्हणणार आहेत की आम्ही हे पहिल्यांदाच घेतलेलं आहे वगैरे, परंतु तक्रारी यापूर्वी पण होत्या. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवर व्हिडिओ पाहायला विसरू नका. गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.